नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सह्याद्री सोसायटी बोरिवली पूर्व इथे राहणाऱ्या श्रद्धा प्रणव चोणकर या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. ओळख करून सगळ्यांनी. माझे सासरे. नमस्कार. माझा मुलगा रिहान. हो, हॅलो. आणि माझ्या सासूबाई. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे बाबा. नमस्कार. काकी. नमस्कार. माझा भाऊ आणि माझे ऑफिसचे स्टाफ आहेत. नमस्कार. माझा चुलत भाऊ आणि वहिनी. माझी मैत्रीण लाडकी. हे माझे मम्मी पप्पा. माझी बहीण चुलत बहीण कम जाऊ तो चुलत धीर. ही माझी नणंद आणि रिधिमा माझ्या दिराची मुलगी. माझी वहिनी, माझे चुलत काका, आमचे नंदेचे मिस्टर आदेश आणि काका. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. रोज सकाळी खिडकीतून करत होते गुड मॉर्निंग. बर. प्रणवचं नाव घेते मीच त्याची डार्लिंग. काय सांगता. रोज सकाळी गुड मॉर्निंग एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीत कसं करायचं? ऍक्च्युली आम्ही सिविंग मध्ये राहतो आणि ते एव्हिंग मध्ये राहतात. थर्ड फ्लोअर म्हणजे सेम फ्लोअर आहे, तर हॉल आणि बेडरूमची खिडकी आमच्या हॉलच्या समोर येते. मग कोण तुम्ही गुड मॉर्निंग करायचे? हा, म्हणजे तो उठल्यावरती मला दिसायचं. तुम्ही काय खिडकीत यायचे? खिडकी द्यायचं लगेच हात दाखवायला. काय रे देवा तरी. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण माझं खूप एकदम आनंदात गेलं, काहीच कमी नाही. घरात गेलं, मैदानात गेलं का खिडकीत गेलं? जेव्हा लहान होते तेव्हा घरातच गेलं, पण थोडं मोठी झाल्यानंतर जेव्हा ह्याच्या समोर राहिलं म्हणजे बाजूला राहायला आले तेव्हा खिडकीत चौकात असं सगळं सुरू झालं. बालपण कुठलं? माझं बालपण अंधेरी. अंधेरी? अंधेरी चकाला. चकाला? चकाला. मी माझी शाळा पार्लेटी एक विद्यालय. पण तुमची मग सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली आम्ही जेव्हा पहिले बोरिवलीला आलो अंधेरीहून तेव्हा आम्ही यांच्या शेजारीच होतो. बाजूच घर होतं म्हणजे त्या बाजूच्या घरामध्ये माझा एक मित्र आहे तो हिचा एकदम खास होता. मग तिला त्याला मी विचारलं 2008 वगैरे की तू माझ्यासाठी तिला विचारशील का असं. अरे वा. तर काय करत होता 2008? तेव्हा मी 13 वगैरे होतो. 13 वगैरे. अच्छा. आणि मग विचारलं का असं वाटलं तुम्हाला विचारलं असं? म्हणजे बाजूला येतात दिसायचे वगैरे असं. किती आजूबाजूला दिसत असतात? नाही, आम्ही एकत्र असे लिफ्ट वगैरे जाताना बिल्डिंग मध्ये एका परिसरात किती जण दिसत असतात जनरली? तुम्हालाच विचारावं असं त्यांना का वाटत? जनरली बोलायचं वगैरे वाटत असेल त्याला. काय काय मे बी मी चांगली वाटत असेल, मी वाटत तसं नसतं का? ते त्यालाच माहिती. त्यावेळेला कसं दिसलं वगैरे? हा चला आता म्हणजे ठीक आहे. मग मी विचारतो, त्याने विचारलं मला तर हिने काय उत्तर दिलं नाही. 10 काय बोलली नाही. अच्छा, तुम्हाला विचारलं त्यांच्या मित्रांनी येऊन? हा, मित्राने म्हणजे प्रपोज वगैरे ह्याने केलं नाही, मित्रा थ्रू माझ्याकडे आला. भाऊ आहे तो माझा लहान बाजूचा, तर त्यांनी त्याला विचारलं आणि अजूनही त्याने असं प्रपोज वगैरे मला असं काही केलं नव्हतं. आता काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला सांगा. मला काहीच करणं अपेक्षित नाही. म्हणजे प्रपोज अजून नाही केलं ही जी खंत आहे तुम्हाला, काय करावं? त्यांनी वरती उभं राहून तिकडनं ओरडून बोलावं काय करावं? नाही, असं माझं खूप असं फिल्मी स्टाईल मध्ये की त्याने येऊन असं कुठेतरी छान ठिकाणी गेलोय, कॅन्डल लाईट डिनर. अच्छा. आणि लाईट घालवा बाबा सगळे, मेणबत्त्या पेटवा. नाही नाही नाही, म्हणजे अशी इच्छा होती. पण मग सुरुवात कशी झाली? एकमेकांना बघ. सुरुवात नाही, सुरुवात अशी झाली म्हणजे तिने मी तिला विचारलं की तुझं काय उत्तर आहे. मी फोनवरती विचारलं, ती बोलली हा. पण ती पहिले बोलली की बिल्डिंग मध्ये जाय का, कसं होईल असं वगैरे, लोक काय म्हणतील. तर मी तिला विचारलं लोकांचा विचार करायचा की तुला माझा विचार करायचा. बरोबर. ती बोलली नाही मी रेडी आहे करून, म्हणजे असं झालं वगैरे. पण त्याच्यानंतर एक मिनिट का तयार झाला लगेच? म्हणजे ऍक्च्युली मला हा दिसायला वगैरे आवडायचा आधी, म्हणजे आधी मी फक्त त्याच्या दिसण्यावरती गेलेली आधी. आणि नंतर? आणि नंतर मला खूप असं म्हणजे त्याने खूप कमी वयात स्वतःच्या पायावरती तो उभा राहिलेला, म्हणजे 12 का 13 होता तो तेव्हा. तर तेव्हा मला ते खूप असं वाटलेलं की स्वावलंबी आहे हा. हो हो, वाटलेलं. पण तसं काही नाही. नाही आहे. नाही, तुम्हाला सगळंच वाटलं होतं म्हणून मी विचारतोय, बाकी काही नाही. हा मग
मग आमचं होत म्हणजे भांडण प्रेम लग्नाआधी आम्ही कुठे कधी भेटलो नाही असंच ऑन ऑफ होत गेलं. मग मी 2 वर्ष हॉस्टेलला होते चेंबूरला. मग तेव्हा तर आमचा पूर्ण कॉन्टॅक्ट तुटलेला पण स्टील ऍक्च्युअली तेव्हा काय झालेलं माहितीये घरी कळलेलं घरी कसं कळलं एकाच बिल्डिंग मध्ये आणि चर्चा व्हायच्या कळलं करायचं चर्चा ह्याचे मित्र तुमच्या घरी आणि नेमका मी एका हॉटेलमध्ये बसलेलो तेव्हा आमच्या एका रेसिडेंट्सने बघितलेलं आम्हाला त्याच्यामुळे ते कुठे ना कुठे अशी होत होती. आणि घरातनं थोडस अपोज केलं की तुम्ही अजून सेटल नाही वगैरे मग आम्ही 1 वर्ष पूर्ण गॅप घेतला. बरोबर आहे ना एका बिल्डिंग मध्ये होतो मग खिडक्या बंद झाल्या. मग ही चेंबूरला होती ना हॉस्टेलला काय प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम. मग नंतर मग थोडं 1 वर्ष डिप्रेशन मध्ये होतो अरे काय यार भेटत नाही. माझा एक मित्र होता दाढी वगैरे वाढवली होती. दाढी वगैरे वाढत देवदास नाही झालं फक्त चित्रपटात बघितलं म्हणून बोलतो. कारण कसं असतं की थोडीशी कामं पण असतात आपली त्याच्यामुळे ते थोडं वेळ निघायचा. पण मग हिला भेटायला माझा मित्र एक होता तो एक्सपायर झाला होता बाईक ॲक्सिडेंटमध्ये. पण तो मला बोलला की तुला भेटायचं आहे का तिला तर एकदा तो स्वतः मला घेऊन गेला चेंबूरला हिच्या इकडे. तर हिचा ॲड्रेस पण मला हिला त्याने फोन मारला की तुझा एक्झॅक्टली ॲड्रेस काय तर मैत्री पार्कमध्येही राहायची चेंबूरला. तिकडे गेल्यानंतर मी हिला सांगितलं की बाबा असं असं आहे की मी अजूनपर्यंत वर्षाला मी तुला अजूनपर्यंत विसरलो नाही आहे. तर ती पण मला बोलली की असं माझ्याबरोबर विसरला होता. नाही मी विसरली नव्हती पण म्हणजे तो परत कधी मिळेल म्हणजे आमचं कधी लग्न होईल हे आशा नव्हती मला. जेव्हा ते आले चेंबूरला तेव्हा काय रिॲक्शन होतं. खूप राग होता का म्हणजे त्याने 2 वर्ष प्रयत्नच नव्हता केला ना स्वतःहून येऊन काय म्हणजे मी तर नाहीच केला पण त्याने पण नव्हता. आपण काय करायचं नाही दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवायची. आपण नाही काय करणार आमची खिडकी बंद गुड मॉर्निंग नाही आणि गुड आफ्टरनून नाही. म्हणून तुम्हाला राग आला होता की 2 वर्षात नाही आला आताच का तुला आठवण आली वगैरे. मग आले मग पुढे मग त्याच्यानंतर मग आमचं कधीच असं ब्रेकअप नाही झालं. नाही कधीच नाही स्टील. पण लग्नाच्या आदल्या दिवशी पण आम्ही दोघांनी विचारलं एकमेकांना की आपण खरंच लग्न करतोय का. आदल्या दिवशी काय दिवस आहे तू निवडलेला. हा मग आणि आदल्या दिवशी आम्ही विचारलं तरी म्हणजे डाऊटच होता की खरंच करतोय व्यवस्थित होईल ना आपलं सगळं. आता किती वर्ष झाली लग्नाला 5. आताही अजून काही डाऊट बिऊट नाही ना. नाही आता सध्या तरी काही डाऊट नाही. अरे पण आता व्यवस्थित आहे. पण मग शेवटी दोन्ही कुटुंबांनी कशी मान्यता दिली. म्हणजे आधी ह्याच्या घरातून होतं की अजून सेटल नाही आहे स्वतःच्या पायावर उभे नाही आहेत. पण जेव्हा मला जॉब लागला ह्याने स्वतःचं दुकान सुरू केलं तर तेव्हा माझं कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन ऍक्सेस कंट्रोल सगळं. अच्छा आता सुरू आहे. मी आता एका हमारा फाउंडेशन नावाच्या संस्थेत काम करते जी रस्त्यावरती राहणाऱ्या मुलांसाठी काम करते. अरे वा. सो मी चाइल्ड राईट्स ऍक्टिव्हिस्ट म्हणून याचं नाव काम करते. कधीच रागवत नाही त्याचं काय कसं म्हणजे. नाही मी खूप रागवते. रागवत नाही शांत नाहीये कधीच असं असं म्हणाल उलट म्हणाल म्हणजे तो अजूनही बोलतो की तू घरी आलीस की दहशत असते आमच्या घरात. का पण असं का तुम्ही केलंय वातावरण. मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि ते एकदम शांत. तो असा दिसतो शांत पण तो पण तसा नाहीये. तो माझ्यापेक्षा डबल रागाचा आहे. बघितलं वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या कॅमेऱ्याने काय टिपायचं ते टिपलेलं आहे. बरं पण आनंदात आहात खूप जास्त हे जास्त महत्वाचं आहे. आणि आता इतकं सगळं कुटुंब इतकं आत्मीयतेने हसतंय त्यातच सारं काही आहे. हो चला या पहिल्या टप्प्यावर आता एक खेळ आणि या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार तुम्हाला दोघांना ते मला बघायचं. खेळ सोपा आहे. एक रिंगमध्ये स्माइली चेंडू ठेवलेले आहेत आणि गाडी आहे ती गाडी थोडीशी मागे ओढायची आणि मग ती वेगाने पुढे निघून जाईल. ती ज्या वेगाने जाईल त्या वेगाने ते स्माइली चेंडू त्या रिंगच्या बाहेर गेले पाहिजे. 3 चेंडू गेले तर पहिलं बक्षीस. 5 ही गुणसंख्या झाली तर दुसरं. 7 या गुणसंख्येसाठी तिसरं बक्षीस. आणि 10 ही गुणसंख्या झाली तर अर्थात चौथं बक्षीस मिळणार. हां तुम्हाला 10 संधी आणि मिस्टरांना 10 संधी. बघूया काय होणार या खेळात. 1. चार. गेम वाटतो इझी पण तो इझी नाही आहे. एरवी टीव्ही बघताना 10 वेळा या बोलल्या असणार काय हिला एवढं पण येत नाही. होय ना हो की नाही हो की नाही मला कळत ना मनातलं. 5-2. <5, 2. laughs>
किती? पाच. अभिनंदन. दोन बक्षीस मिळाली. काय आहे तो मूळ स्वभाव आहे ना, तो जेव्हा येतो ना तेव्हा अशी रिएक्शन येते. राग आला. राग आता ढकलली गाडी, त्यामुळे हे होणार नाही, कारण त्याने पुश केली ना, मागे करून सोडायची आहे ती गाडी. 9-5, 10-5, आतापर्यंत दोन बक्षीस मिळाली आहेत. आता मिस्टर काय करणार ते बघूया. 1-6. तीन सात. 8. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बघा मिस्टरांनी तुम्हाला बक्षीस मिळवून दिली. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरात चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. प्रत्येकाने यांच्याशी असलेलं नातं सांगायचं आणि या दोघांबद्दल तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलायचं. मी ऑफिस स्टाफ आहे यांची. ऑफिस मध्ये खूप त्यांचं चांगलं रिलेशन आहे आमचं त्यांच्याशी. बॉस म्हणून असं वाटत नाही, एक फ्रेंड सारखंच आहे नातं. आज तुम्हाला चांगलं बोला असं नाही नाही आहे, अवगुण पण आहेत सांगायचं. इन्क्रीमेंट वगैरे आहे का पुढच्या आठवड्यात? ते होणार आहे. काय दडपणा खाली केवढं. बरोबर. थोडस जरा वेडेपणा कमी करावा त्यांनी असं मी सांगते. द्या. मी छोटी मैत्रीण आहे त्यांची आणि गुण सांगायला गेलं तर भरपूर काही आहेत, पण त्यातून माणुसकी काय असते ही त्यांच्याकडून आम्ही शिकलो. माणुसकीने कसं राहिलं पाहिजे, एकत्र सगळ्यांना कसं ठेवलं पाहिजे आणि स्वतःची काळजी कमी आणि इतरांची ते जास्त घेतात. खूप म्हणजे खूप स्वतःच्या आईपेक्षा मला त्या फार जवळच्या आहेत. बस. अरे वा. त्यांची काळजी घ्यावी असं त्यांचं म्हणणं. माझी ती नणंद आहे. मला तिचा खूप स्वभाव म्हणजे शांत स्वभाव तिला मला खूप आवडतो. म्हणजे मला आवडतो. म्हणजे मी जेव्हा जेव्हा तिला बघते ना तेव्हा तिचा स्वभाव मला खूप आवडतो. ईसीजीचं मशीन आणून ठेवा. आणि ती जे सोशल वर्क करते ना ते मला खूप फार आवडतं. मी तिची वहिनी आहे. रागीट आहे थोडीशी, पण माझं आणि तिचं नातं नणंद भाऊजयासारखं नाही आहे. ती माझी चांगली मैत्रीण आहे. आणि यतीन बद्दल सांगायचं तर प्रेमळ जावई. तुमच्या घरातल्या मुलीच्या ओझ्याखाली दबलेला? नाही नाही नाही. दहशती खाली. दहशती खाली. ओझ्या खाली नाही, दहशती खाली दबलेला. घ्या घ्या. मी तिची नणंद आहे. आमच्या अख्ख्या घराण्यात मी एकटी आहे. म्हणजे चोणकरांमध्ये आम्ही पहिले हो म्हणजे सगळे एकत्रच झालेलो, पण नंतर काही कामाव्यतिरिक्त कोणाशी जास्त कॉन्टॅक्ट नव्हतं. पण ती आली आणि तिने घरातलं वातावरण पूर्ण चेंज केलं. आम्ही मैत्रिणी असं आणि म्हणजे तो वेगळाच राहतो. आमच्यात आमच्यात खूप काही असतं, त्यामुळे असं काही वेगळं असं वाटत नाही. वहिनी आली की कसं थोडंसं घर वेगळं होतं, चेंज होतं, पण तिने तसं नाही. उलट तिने अख्ख्या घराला जोडून ठेवलं. खूप मजा येते आणि मी तिच्याशी खूप छान मैत्रीण म्हणून वेगळंच पलीकडचंच नातं आहे आमचं. मीची बहीण पण लागते आणि मोठी जाऊ पण लागते. आणि ती स्वभावाने छान तर आहेत, आनंदी राहते. कुठलं काय टेन्शन असो काही असो नेहमी आनंदात राहते. म्हणजे आम्हाला कधी काय असं जाणून पण नाही देत. आणि यतीन पण खूप छान आहे स्वभावाने. दोघं एकमेकांना खूप छान सांभाळून घेतात. मेड फॉर इच अदर आहेत अगदी. आता या ठिकाणी या ज्या 6 जणी बसलेले आहेत त्यांच्यासाठी एक खेळ आहे. गाणं सुरू झाल्यानंतर ही उशी पुढे पुढे पाठवायची. गाणं जेव्हा थांबणार तेव्हा ज्यांच्याकडे उशी असणार त्यांना एक शिक्षा मिळणार. ती शिक्षा जर तुम्ही पूर्ण केली तर यांना बक्षीस मिळणार. आणि त्यासाठी हे गाणं. पहिली झाली वेगा. झी मराठी वाहिनीवरील कोणत्याही 5 मालिकांची नावं सांगा. होम मिनिस्टर, रात्रीस खेळ झाले, तुला पाहते रे, माझ्या नवऱ्याची बायको, लागी रे झालं जी. 5. अभिनंदन. चला हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेट. गाणं. हे
आधीच्या तुम्ही मराठी 12 महिने सांगा. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष मगा फाल्गुन पौष मगा. क्रम चुकला आणि हे बक्षीस गेलं. म्युझिक. गौरी गौरी मांडवा खाली. खूप पायपीट करून त्रेधा तिरपीट उडाली. खूप पायपीट करून त्रेधा तिरपीट उडाली म्हणा. खूप पायपीट करून त्रेधा तिरपीट उडाली. हा, हे वाक्य सलग 10 वेळा न थांबता म्हणायचं. वेळ सुरू झाली. खूप पायपीट करून त्रेधा तिरपीट उडाली. 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 अभिनंदन. चला, हे बक्षीस तुम्हाला. जी मराठीकडून ही भेट असते. पाठी द्या सासू सासरे. प्रणव जे बाबा आहे आणि तिचे सासरे आहेत, तिचा स्वभाव थोडासा रागीड आहे. रागावरती तिचं ते नियंत्रण राहत नाही. तिने स्वतःवरती नियंत्रण ठेवलं तर खूप बरं होईल. किती गोड आहे. महत्वाची गोष्ट आहे. आई सासूबाई दोघंही एकदम शॉर्ट टेम्पर आहेत. एवढे आहेत ना, दोघं हायपर होतात एकदम. दोघांनीही स्वतःच्या प्रकृतीसाठी तरी आणि शारीरिक मानसिक दृष्टीसाठी तरी ते जरा कमी करावं, म्हणजे संसार आणखीन सुखाचं होईल. बाकीच्या सगळ्यांनी सांगितलेलंच आहे ना, त्याच्यामुळे आणखीन परत मी काय सांगणार. सगळं काय राहिलं. 5% घेतलं असतं तर बरं झालं असत. विद्यार्थीला म्हणतो. तुमच्यावर काही आरोप आहेत? हा, बघूया कुठले. मी नावं नाही सांगणार फक्त. हा, समोरच्याला कधीच रागवू देत नाही. तुम्ही स्वतःच इतक्या अग्रेसिव्हली समोरच्याला बोलता. मान्य ठीक आहे. एखाद्याचा राग जर मनात ठेवला तर तो तुम्ही विसरत नाही. नाही नाही नाही, चुकीच आहे. हो आहे आहे. बरोबर आहे बरोबर आहे. कोणावरही पटकन विश्वास ठेवता. एक्झॅक्टली. फार रागावरती जात नाही. सगळ्यांनी राग 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 म्हणजे जमदग्नी किंवा असं काहीतरी करून. काली माता. काली माता. तुम्ही एकही संधी सोडू नका बोलाय. असंच आहे ते. असंच आहे. मग काय पूजा करणार तुम्ही? म्हणून प्रपोज मारायला घाबरलोय मी. मारू की नको. अजून प्रपोज नाही केलं. त्याच्यात त्याच भीतीने ते पण आवडेल की नाही ह्याची त्याला भीती असेल. पण आत्ता प्रपोज करायचं असेल तर कसं करा? आत्ता करायचं झालं तर म्हणजे आता एवढं सगळ्यांनी कडू कडू बोललंय तर मग छोटं सगळ्या तरी गोड आय लव्ह यू आणि अशीच आयुष्यावर माझ्यासोबत राहा. फक्त थोडं रागावर कंट्रोल ठेव. मी आजपर्यंत अनेक चित्रपट बघितले. खरं सांगते अनेक ठिकाणी असे क्षण अनुभवले लांब बसून. इतकी रोमॅन्टिक रिॲक्शन मी महाराष्ट्रभर फिरलो पण कुठल्याही गावात ऐकले नाही. अप्रतिम अशी रिॲक्शन होती. इतक्या प्रेमाने त्याने ते चॉकलेट काढून दिल्यानंतर आईच्या गावात काय त्याच्या डोळ्यामध्ये जे रोमॅन्टिकपणा होता की नाही, जे भावनिक असे वा वा वितळलं का बघा ते चॉकलेट. नाही काय सुंदर. हा, अप्रतिम छान. अशाच हसत राहा, आनंदात राहा. बरं, मला तुम्हाला विचारायचं, आज या सगळ्या गप्पा झाल्यानंतर आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सासू सासऱ्यांचीच मागीन. कारण का खूप रागवली आहे मी घरामध्ये. खूप चिडचिड केली आहे. कधी कधी 5 वर्षांमध्ये असे कुठचे सण मे बी आमचे चांगले नसतील गेले. म्हणजे नेमकं आमची सणासुदीच्या वारी आमच्याकडे भांडणं असायची आमच्या दोघांची. तर क्षमा त्यांचीच मागीन. तुम्ही आज क्षमा मागायची असेल कोणाची? मला क्षमा म्हणजे घरच्यांचीच सगळ्यांची मागायची. म्हणजे आई बाबा सासू असले बायको. म्हणजे कधी कधी काय होतं, मी माझ्या टाईमनुसारच बघतो. म्हणजे सकाळी उठणं, मग त्याच्यानंतर मग आपलं आपलं करणं आणि मग जाणं कुठेही. म्हणजे ऑफिसला वगैरे जायचं असेल, क्लायंटकडे जायचं, मी ही नेहमी मला सांगते तू बाबांचं बघ, बाबांचा विचार कर की बाबा ते आता सगळं करत असतील. म्हणजे पूजा वगैरे करणं वगैरे, तर ते मी कधीच काय करत नाही. आपलं आपलं उठायचं जायचं, इट इज लाईक पेईंग गेस्ट सारखं. म्हणजे असं की ठीक आहे चाललंय आपलं. त्याच्यानं घरात बांध ते मी कमी करेन जरा आणि टायमावरती उठेन, टायमावरती जाईन असं वगैरे. आपलं हसत राहा. हो, आनंदात राहा. सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा, तुम्हाला दोघांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनिंदा तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.